आदिवासी भागात भात खाचरांमध्ये, ओढ्या नाल्यांमध्ये, डबकांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात लहान माशांची निर्मिती होते. या लहान माशांना मुरे मासे असे म्हटले जाते. हे मासे खायला अतिशय चवदार व रुचकर लागतात. पावसाळा संपत आला की हे मुरे मासे भात खाचरातून उतरणीच्या दिशेने प्रवास करू लागतात. साधारणतः भाद्रपद महिन्यात हे मासे भात खाचरातून मोठ्या डोहाच्या किंवा नदीच्या दिशेनं वाहत जातात. आदिवासी बांधवांच्या आहारात या माशांचा समावेश आपल्याला दिसून येतो. हे जे काही मासे आहेत, हे मासे पकडण्यासाठी बांबूच्या काड्यांपासून एक लाकडी दंडगोल आकाराची वस्तू बनवली जाते. त्या वस्तूला आदिवासी बोलीभाषेमध्ये भोताड म्हटलं जातं. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जे काही भोताड ही वस्तू आहे, या भोताड वस्तूविषयी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो नमस्कार, आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहू शकताय माझ्या शेजारी या ठिकाणी एक भाताचं वावर आहे आणि या भाताच्या वावराची जी काही बांध आहे, बांधामध्ये ही सांड आहे आणि या सांडीवर पाणी वाहत आहे. हे जे पाणी वाहत आहे, या वाहत्या पाण्यामध्ये आमच्या इकडचे जे काही आदिवासी बांधव आहेत, हे आदिवासी बांधव जे काही उतरणीचे मासे असतात, हे उतरणीचे मासे या ठिकाणी पकडत असतात. आपण पाहू शकताय या ठिकाणी हे जे काही छोटंसं तंत्र बनवलेलं आहे, काही साधन बनवलेलं आहे, या साधनाच्या आधारे जे काही आदिवासी बांधव आहेत, ते आदिवासी बांधव जे भात शेतातले छोटे छोटे मुरे मासे असतात, ते मुरे मासे पकडत असतात. या मुरे मासे पकडण्यासाठी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा बांबूचा तटका बनवलेला आहे. बांबूची एक बांबूच्या पातींपासून एक हे साधन बनवलेला तटका म्हणतात. या तटक्यामध्ये हे जे काही सांडीचं संपूर्ण पाणी आहे, ते पाणी या तटक एकत्रितपणे येऊन हे जे काही समोर दिसते आपल्याला, याला भोताड म्हटलं जातं. आणि या भोताडामध्ये हे जे पाणी आहे त्याच्या जातं आणि मग ऊन पडलं की उन्हाच्या तिरमीमध्ये इथले जे काही मासे असतात या वावरांमध्ये, हे मासे या ठिकाणी येऊन या तटकावाटे एकत्रितपणे ज्या ठिकाणी पाणी पडतं आहे त्या पाण्यामध्ये ते अटकत असतात. अशा पद्धतीनं जे काही आमचे आदिवासी बांधव आहेत, हे आदिवासी बांधव अतिशय साध्या सोप्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या ज्या काही दररोजच्या उदरनिर्वाहाच्या गरजा असतात, उदरनिर्वाह करण्याच्या गरजा असतात, त्या गरजा या ठिकाणी ते या तंत्रानं भागवत असतात. याला जे म्हटलं जातं, याला भोताड म्हटलं जातं आणि या भोताडामध्ये मुरे मासे हे पकडत असतात. याच्यात मासे सापडतात कसं काय नेमकं? सापडतं म्हणजे जर पूर जर आणला, हा वळवाचा पाऊस पडला ना, पूर आला का मग मासे जास्त पडतात. म्हणजे वळवाचा पाऊस आला का वावरामध्ये जे काही मासे पांगलेलं असेल ते मासे पाण्याच्या लोटानं या भोताडामध्ये येतात. हा, आणि कमी पाऊस झाल्यानंतर ना मोठं नदी असते का, हा तर संरक्षण होण्यासाठी ते खाली उतरण्यात, खाली उतरणीचे मासे येते थोडे मासे. हा, आपण पाहू शकता मित्रांनो हे जे काही भोताड आहे, ह्या भोताडाचा उपयोग जे काही उतरणीचे मासे असतात, हे उतरणीचे मासे पकडण्यासाठी केला जातो. मी टांगला आहे असे साठेवरती घेतो आणि असे पाणी साठ्यामध्ये टाकतो. नंतर हे पाणी बत्रामध्ये जाते, नंतर मी येणारे मासे येत नाही त्यामध्ये अटकतात.